नमस्ते बालक हो लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। नमस्कार, माझे नाव रणधीर खशेराव डोले, इयत्ता चौथी, दमानी विद्या मंदिर, सोलापूर। नवे संदर्भ, नव्या वाटा, नवे स्पर्श, नव्या भाषा, आता सारेच बदलले जुने अर्थ। या आमच्या नवीन अर्थांना ऐकण्यासाठी यूट्यूब सारखे एवढे सुंदर मंच उभारून देणाऱ्या मान्यवरांना व परीक्षकांना मी शतदा वंदन करतो। एकत्र येणे म्हणजे शुभारंभ, एकत्र येणे म्हणजे प्रगती, एकत्र येणे काम करणे याचेच नाव यश, एकत्र राहणे यालाच म्हणतात एक घर। हे विश्वचे माझे घर, अरे वा किती छान विषय आहे ना, किती आपुलकी वाटते कारण ते आपले घर आहे। घर म्हणजे नुसत्या चार भिंती नको, आत पाहिजे मायेचा ओलावा, अतिथ्यशीलता, नव्यांना सामावून घेण्याची शक्ती, जुन्यांना मिळायला पाहिजे ओलावा। आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो, या सर्व गोष्टी मला माझ्या घरातच मिळाल्या। माझे घर, माझे कुटुंब एक आदर्श आहे असे म्हणल्यास काही वावगे ठरणार नाही। माझे घर आकाराने काही खूप मोठे नाही, पण मनाने मात्र खूप मोठे आहे, त्यामुळे मला माझे घर खूप आवडते। विशेष म्हणजे आमच्या घराला खूप मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत, त्यामुळे घरामध्ये नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड हवा वाहत असते। घराच्या परिसरात एक छोटीशी बाग आहे, त्या बागेत फुलझाडे, दुर्वा, बेल, फळे इत्यादी झाडे आहेत। घराच्या समोर एक छानशी तुळस आहे की येणारा जाणारा सर्वजण त्या तुळशीकडे पाहत असतात। संध्याकाळच्या वेळी आजी तुळशी पुढे दिवा लावते तेव्हा खूप छान वाटते। आपले घर मातीचं असो व सिमेंटचे, ते आपल्या घामातून साकारले असल्याने ते आपल्याला प्रिय असते, त्यामुळे ते नेहमी स्वच्छ व नीटनेटके असले पाहिजे। मला यात मुद्दामून सांगावेसे वाटते की या कोरोनाच्या काळात तर मला खरेच घर उमगले आहे। आम्ही आई, बाबा, बहीण, भाऊ, आजी, आजोबा, काका, काकू, माझी चुलत भावंडे सर्वजण जवळजवळ 15-16 जण होतो, पण कधी एकटेपणा जाणवला नाही। आजी आजोबा आम्हाला संध्याकाळी तुळशीच्या कट्ट्यावर बसवायचे, आमच्याकडून शुभंकर होती पाडे म्हणून घ्यायचे। आम्ही रोज वेगवेगळे बैठे खेळ खेळायचो, खूप मजा यायची। सकाळी संध्याकाळी ताईने, आईने व काकूने केलेला खाऊ खाण्यात कधी दिवस संपायचा हेच कळायचं नाही। आता तर काय हो, आम्ही घरातच शिकतोय, बाहेरचा मार मिळत नाही पण अभ्यास करतोय। दुपारी जेवणानंतर थोडी विश्रांती घेऊन आम्ही बागेत बसून अभ्यास करतो, खूप मज्जा येते। मला माझे घर खूप आवडते कारण ते माणसांनी, बाळ गोपाळांनी भरलेले आहे, प्रेमाने दुथंडी भरून वाहिलेले आहे, त्यामुळे घरातही बाहेर जावेसे वाटत नाही। असेच आदर्श घर बनवण्याचा प्रयत्न मित्रांनो तुम्ही पण करा। घराची ही ओढ मनाला खूप सुनावून जाते। जाता जाता एवढंच सांगतो, जाता जाता एवढंच सांगतो, एकमेकात एकरूप होतो ते घर, एकमेकात एकरूप होतं ते घर, अनुभवी शब्दांना पेललं जातं ते घर, दमून भागून आल्या घरी आल्यावर कुशीत घेतं ते घर, प्रत्येक क्षणांना भक्कम आधार देतं ते घर। धन्यवाद। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या, मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा, सोबतीला बक्षिसे।